शेतात काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल अवकाळी पावसामुळे मातीमोल झालाय। काल रात्री आणि काल संध्याकाळच्या सुमारास जो पाऊस झाला, गारपीट झाली, वादळी वारे होते, यामध्ये उभी पिकं भुईसपाट झालेली आहे। गारपीट मोठ्या प्रमाणात झालेली आहे। शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील शेती ही पूर्ण नुकसानीत गेलेली आहे। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आज या भागाचा दौरा करणार आहे। खरं तर रब्बी हंगामातील ज्वारी असेल, भात पिकं असतील, फळबागा असतील, यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या सोबत शेतकरी आहेत काही, मला सांगा कसा पाऊस होता? सगळा जोरदार होता, गारपीट झाली आणि नुकसान बरेच झालेली आहे। ज्वारी बेरी सपाट झालेली आहे, भुई सपाट। नाही, खरं तर कष्टानी शेती करताय, ही शेती कायम नुकसानीत जाते। नुकसानीतच जाते, शेती कष्टाने करून ही शेती कायम नुकसानीतच जाते। कोणताही माल केला हे असं गारपीट झालं, पाऊस झाला तर नुकसानीत मध्येच जाते आमची शेती सगळी। शेती नुकसानीत जाते, मला सांगा की काय सध्याची मागची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती? सातगाव पठार भाग हा जिराईत स्वरूपाचा आहे। काल वातावरण निर्मिती झाली आणि अवकाळी पावसाने आपण तुम्ही पाहताय संपूर्ण ज्वारीचं पीक भुईसपाट झालेलं आहे। ज्याला पीक जमिनीवर पडतं त्याला याला कोंब फुटतात आणि हा चारा जनावरांना राहत नाही। याचेच आम्हाला बटाटा पिकानंतर ज्वारीचे पैसे होतात। सातगाव पठार भागामध्ये कुरवंडी, कोलारवाडी, थुगाव या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पेट गारपीट झालेली आणि गारपीटीने कांदा पीक असेल, बटाटा असेल आणि ज्वारी पीक असेल याचे अतोनात नुकसान झालेले आहे। खरं तर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आज या भागाचा दौरा करणार आहे, काय मागणी राहिली? राज्याचे सहकार मंत्री ह्या भागामध्ये दौऱ्याला येणार आहे असं आम्हाला कळलेलं आहे। ते निश्चितच, त्यांनी काल पण मी सोशल मीडियावर पाहिलं, त्यांनी पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे आणि सहकार मंत्री ह्या भागामध्ये येऊन निश्चितच शेतकऱ्यांना न्याय देतील आणि जलद गतीने पंचनामे होतील अशी अपेक्षा आहे। खरं तर सहकार मंत्री येतील आणि या भागाचा दौरा करतील, मात्र पुन्हा एकदा आपण हे नुकसान पाहूया। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ही पिकवलेली पिकं असतात, जनावरांना चारा असेल, धान्य असेल, ह्यातून हे सगळं मिळणार असतं, मात्र ही सगळी पिकं अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल आणि वेगवेगळ्या वातावरणातील बदलामुळे ह्या शेतकऱ्यांना याचं नुकसान सहन करावं लागतं, मात्र पंचनामे होतात, नुकसान भरपाई मिळत नाही अशाही तक्रारी या ठिकाणी अनेक वेळा पाहायला मिळतात। त्यामुळं सहकार मंत्री ज्यावेळेस या भागाचा दौरा करतील त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या प्रत्यक्षात काय असतील हे पाहावं लागणार आहे। मात्र सध्या तरी अवकाळी पावसाने आणि गारपीटीने मोठ्या प्रमाणात शेतीचं या ठिकाणी नुकसान झालेले आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, सातगाव पठार, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।